आजचा जो विषय आहे तो आहे आंबेडकरी राजकारणाची दिशा आणि तरुणांची भूमिका। आता हा जो विषय आहे, जर आपल्यापैकी अनेक जण यापूर्वीही उपस्थित असतील, बहुजन संघटकच्या पेजचे जर नियमित श्रोते असतील तर त्यांच्या लक्षात आलंच असेल की यापूर्वीही एकदा याच विषयाची मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला होता। मग जर असं लक्षात आल्यानंतर काहींना असा प्रश्न पडेल की पुन्हा एकदा तोच विषय घेऊन त्याच विषयाची पुनर्मांडणी करण्याचा उद्देश काय असू शकतो। मला असं वाटतं आपल्याला काही लोक जॉईन होत जातील, त्याच्या अगोदर ह्या विषयाची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता का वाटते आहे हे थोडंसं मी एक्सप्लेन करते तुम्हाला। तर सर्वप्रथम बहुजन संघटक हे जे पेज आहे, हे पेज चालवणारे अपार मेहनत घेऊन हे पेज सातत्यानं चालू ठेवणारे जे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये आमचे राहुल खांडेकर सर असतील, सर्वजित बनसोडे सर असतील आणि आणखीन जे काही इतर त्यांचे सहकारी आहेत, या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि या सर्वांचं खरंच खूप खूप असं कौतुक आहे। इतकं मोठं पेज म्हणजे साधारण गेली 2 वर्ष मी बघतीये सातत्याने हे पेज सुरू आहे। या पेजवर वेगवेगळ्या विषयांची मांडणी होते आहे, वेगवेगळे लोक, वेगवेगळे ख्यातनाम वक्ते, अभ्यासक, अगदी माझ्यासारखे विद्यार्थी जे अजून शिकत आहेत चळवळीत बरंच काही, असे सगळे लोक इथे येऊन गेलेले आहेत, येत आहेत सातत्याने आणि ते मांडणी करत आहेत। आणि सध्याचा जो काळ आहे हा जर काळ आपण बघितला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे, विचार व्यक्त करण्याचं जे स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य आहे, हे जे आपले मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत स्वातंत्र्य आहे, ह्या स्वातंत्र्याची पायमल्ली होण्याचा हा जो काळ आहे, अशा अत्यंत भयानक काळात, अशा अत्यंत अंधार युगामध्ये इतक्या धाडसीपणे, सक्षमपणे, चिकाटीने असं पेज चालू ठेवणं, ज्या पेजवरून विविध विषयांची, विविध सामाजिक विषयांची क्रांतिकारी मांडणी होत असते, ज्या पेजवरून इथल्या राज्यसंस्थेच्या अन्यायकारकतेचा पाढा वाचला जातो, असं काहीतरी क्रांतिकारक ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट न घाबरता, न डगमगता चालू ठेवणं ही अत्यंत म्हणजे धाडसाची बाब आहे असं मला वाटतं। आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि त्यासोबतच तितक्याच धाडसीपणे 14 असेनात आज लोक इथे उपस्थित आहेत, येत आहेत, जात आहेत। हा विषय काय, मी जे काय मांडणार आहे ते ऐकण्याची उत्सुकता काहींना आहे आणि म्हणून असे लोक आलेले आहेत। तो आकडा किती आहे आणि किती असेल याचा विचार न करता मला असं वाटतं जे लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत तेही लोक तितकेच धाडसी आहेत की ते काहीतरी वेगळं, क्रांतिकारी, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असं काहीतरी बोललं जाणार आहे, बोललं जात आहे सातत्याने, आणि त्या सगळ्या गोष्टीचा भाग होण्यासाठी काही लोक आज इथे उपस्थित राहिलेले आहेत। आणि त्यासाठी त्याही सगळ्या माझ्या अत्यंत मला लाभलेल्या अत्यंत धाडसी अशा प्रेक्षक वर्गाचं, श्रोतुवर्गाचं मी कौतुक करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते। आणि आता जो हा विषय आहे, ह्या विषयाची मी आता तुम्हाला म्हटलं की मी पुनर्मांडणी करते आहे, यापूर्वीही या विषयाला हाताळण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला होता आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या साथीने, सहभागाने हा प्रयत्न केला होता। मग पुन्हा एकदा हाच विषय बहुजन संघटक या पेजला पुन्हा एकदा घेण्याची, मांडण्याची लोकांपुढे आवश्यकता का भासली, मी देखील हा प्रश्न जेव्हा मला राहुलजी खांडेकर असं म्हटले की तुम्ही पुन्हा एकदा हाच विषय मांडा, तेव्हा मीही त्यांना हा प्रश्न विचारला की यापूर्वीही या विषयावर मी माझ्या परीनं बोललेली आहे, मग पुन्हा एकदा हाच विषय आपण का घेत आहोत। तेव्हा त्यांनी खूप मला इंटरेस्टिंग उत्तर दिलं आणि ते मला असं म्हटले की बघा, हे जे सध्याचा जो हा पिरियड चालू आहे, हा जो काळ चालू आहे, या काळामध्ये आपण जे काही बोलतो आहोत हे इतकी मोठी गोष्ट आहे, इतकी क्रांतिकारी घटना आहे, याच्यातून आपल्या लक्षात येईल की किती अत्यंत दयनीय अशा अवस्थेला, अत्यंत रसातळाला आपला समाज सध्या पोचलेला आहे, की या परिस्थितीमध्ये आपण इथल्या प्रस्थापित अशा ताकदवर, जबरदस्त धर्मांध शक्तींना आपण किमान विचारांच्या माध्यमातून, ते व्यक्त करण्याच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून भिडण्याचा प्रयत्न करतो आहोत। आणि हा जो विषय आहे, या विषयाची मांडणी सातत्यानं होणं ही काळाची नितांत आवश्यकता आहे, या विषयावर चिंतन होणं ही काळाची नितांत आवश्यकता आहे। आणि म्हणून या विषयाची एकदाच मांडणी करून सोडून देणं हा आपला उद्देश नाही आहे, तर आपण जी काय मांडणी करतो आहोत ही केवळ हवेत विरून जाणारी मांडणी ठरू नये, तर याच्यावर आपण सर्वांनी एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीत, यासाठी आपण सातत्याने लोकांपुढे हे बोलतो आहोत, हे सगळं ठेवतो आहोत, जेणेकरून माझ्या समाजातले
अनेक जे तरुण आहेत ज्या तरुणांना मार्ग सापडत नाहीये, परंतु जे उत्सुक आहेत नवीन क्रांतिकारी राजकारण उभं करण्यासाठी, समाजाला ह्या देशाला एक नवा सशक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, हे जे अनेक तरुण आहेत ज्यांना वाट दिसत नाहीये, अशा सगळ्या तरुणांमध्ये ह्या विषयाच्या माध्यमातून आपण एक स्फुल्लिंग जागवणार आहोत. आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा या विषयावर, मी पुन्हा एकदा असं म्हणेल की एकमेकांच्या साथीने ही मांडणी करणार आहोत. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. या विषयाबद्दल बोलताना आपण जर बघितलं तर आत्ताच आपण म्हणजे 15 ऑगस्टला अत्यंत धूमधडाक्यामध्ये अमृत महोत्सव साजरा झाला. आपल्या भारतीय स्वातंत्र्याला, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली हे आपण बघितलं. पण माझ्या बंधूंनो, भगिनींनो, हा जो अमृत महोत्सव इतक्या डामाडौलात साजरा केला, असे आदेश आले ना आपल्याला वरून की घरामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवा, सर्वांनी फडकवायला हवा, अशा सगळ्या तथाकथित काल्पनिक देशभक्तीच्या आपल्याला देशभक्तीचे उद्देश देण्यात आले, शिकवण देण्यात आली आणि लोकांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. आपण सर्वांनी जर बघितलं असेल, कुणी आपल्या घराच्या छतावर आपला अत्यंत महान असा राष्ट्रध्वज जो आहे जो कसा फडकवायला हवा, जो कधी उतरवायला हवा, याचे सगळे अत्यंत काटेकोर तंतोतंत असे तांत्रिक असे सूक्ष्म नियम आहेत. आणि तरी देखील ह्या सगळ्यांकडे आपण अगदी डोळेझाक करून, कुणी आपल्या गॅलरीमध्ये तो टांगला, कोणी आपल्या खिडकीवर लावला, आणि अशा रीतीने आपण जो काय आपल्याला राज्यादेश आला असं म्हणावं लागेल, जो काय वरून जो हुकूम देण्यात आला, या हुकुमाचं आपण सगळ्यांनी नागरिकांनी पालन केलं. पण हा जो स्वातंत्र्य अमृत महोत्सव आहे, जो सुजाण नागरिक आहे, मला असं वाटतं इथे जे उपस्थित आहेत हे नक्कीच सुजाण नागरिक आहेत आणि म्हणून ते बहुजन संघटक पेजला जोडले गेलेले आहेत. तर इथे उपस्थित असलेल्या आणि अशा अनेक आमच्या सुजाण नागरिकांचं मन मात्र या 15 ऑगस्टच्या दिवशी नक्कीच अस्वस्थ झालं असेल. कारण दोन घटना या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किंवा नेमक्या याच वेळेला दोन घटना घडलेल्या आपल्याला दिसतात. आणि या दोन घटना जर आपण बघितल्या तर कुठलाही जो अत्यंत संवेदनशील असा माणूस आहे, जो माणूस आहे जो विचार करू शकतो असा जो माणूस आहे, असा कुठलाही माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. आणि पर्यायाने ज्या अत्यंत मोठ्या स्तरावर वरवरच्या पद्धतीने लाइटिंग करून, ह्या करून, त्याव करून जे काय अमृत महोत्सवाचे गोडवे गायले गेले, तर नक्कीच जो इथला जो नागरिक आहे, जो भारतीय नागरिक आहे, जो भारतीय संविधानाचा रक्षक आहे, ज्याला भारतीय लोकशाही हवी आहे, असा नागरिक या अमृत महोत्सवाची पुन्हा एकदा पुनर्चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो. ह्या ज्या दोन घटना होत्या त्या कुठल्या घटना होत्या माझ्या मित्रांनो, बहिणींनो, भावांनो? तर पहिली घटना होती ती म्हणजे गुजरात राजस्थान या दरम्यान जे गाव आहे तिथे इंद्र मेघवाल नावाच्या एका मेघवाल जातीतल्या, मागास जातीतल्या अगदी छोट्या मुलाची पाण्यासाठी हत्या झालेली आहे. शाळेमध्ये या मुलाने पाण्याला हात लावला, तिथलं जे पाणी पिण्याचं भांडं होतं ते तिथले जे प्राचार्य होते, शिक्षक होते, जे विशिष्ट तथाकथित सवर्ण जातीतले होते, आणि ते पाणी पाठवलं म्हणून अक्षरशः हे आमच्या छोट्या चिमुकल्या भावी नागरिकाची जी अत्यंत निर्घृणपणे अशी हत्या झाली, खून झाला, ही पहिली घटना. आणि दुसरी घटना जी अगदीच पुन्हा एकदा आपण खरंच कायद्याच्या राज्यात राहतो का असं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करून गेली, ती दुसरी घटना होती. ती 2000 साली जे गोधरा हत्याकांड झालं आणि त्यामध्ये बिल्किस बानो नावाची ही जी तरुणी होती तिच्यावर जो गँगरेप झाला आणि त्यामधले जे आरोपी होते, ज्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्या आरोपींची गुजरात सरकारनं, राज्य सरकारनं संविधानातल्याच मार्गाचा अवलंब करून जी काही सुटका करून दिली, सुटका केली, आणि ती सुटका करताना अत्यंत म्हणजे घृणास्पद असं वक्तव्य केलं गेलं, अत्यंत किळसवाणा असा युक्तिवाद करण्यात आला. तो युक्तिवाद असा होता की यातले जे आरोपी आहेत ते जातीने एका समाजाचे आहेत आणि त्यामुळे विशिष्ट समाजाचे आहेत, जो खूप पवित्र मानला जातो, जो सर्वात वरच्या थरावर आहे भारतीय समाजामध्ये, त्यामुळे या समाजातले ते असल्यामुळे की त्यांच्याकडून अशी गोष्ट घडणं हे एक प्रकारे म्हणजे अशक्य आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो झालेला आहे तो मला असं वाटतो की अत्यंत भारतीय समाजव्यवस्थेच्या
अत्यंत किळसवाण्या रूपाचं प्रदर्शन करून गेलेलं आहे. आणि या ज्या दोन घटना आहेत, या दोन घटना आपल्यासारखे जे नागरिक आहेत, जे माणूस आहेत, आता खरं तर मी असंच म्हणेल की जे माणूस आहेत, जे ज्यांचं जे शिर आहे, ज्यांचं जे मस्तक आहे, ते अजून तरी त्यांच्या धडाच्या वरच आहे, ते गुडघ्यात अजून तरी गेलेलं नाही आहे, असे जे आपल्यासारखे नागरिक आहेत, त्या नागरिकांना ह्या दोन घटना प्रचंड अस्वस्थ करून गेल्या. आणि खरंच आपण संविधानाच्या राज्यात आहोत का? आपण खरंच भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचे नागरिक आहोत का? याची चिकित्सा करण्याची आवश्यकता निर्माण करून गेल्या. आणि मला म्हणून मला असं वाटतं की याच अनुषंगाने अत्यंत अस्वस्थ झालेल्याच लोकांनी आजच्या विषयाची मांडणी करण्याचा निश्चय केलेला आहे. आणि म्हणून आपण ह्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर आता जेव्हा आपण म्हणतोय की हे जे आपलं आंबेडकरी राजकारण आहे, या आंबेडकरी राजकारणाची दिशा काय असली पाहिजे, आणि ह्या आंबेडकरी राजकारणाची दिशा ठरवताना जी दिशा भरकटलेली आहे, ही दिशा ठरवताना आंबेडकरी राजकारण जे मरगळलेलं आहे, जे आंबेडकरी राजकारण अत्यंत म्हणजे अदृश्य स्वरूपात आहे, ह्या राजकारणामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला एनर्जी निर्माण करायची असेल, तर साहजिकच आंबेडकरी राजकारण जर आता पुन्हा एकदा आपल्याला उभं करायचं असेल, आंबेडकरी राजकारणाचा एक अत्यंत गौरवशाली असा कालखंड असलेला आपल्याला दिसतो, त्याचा जर आपण इतिहास बघितला तर, आता सध्याचं जे हे बिनचेहऱ्याचं आंबेडकरी राजकारण आहे, हे आंबेडकरी राजकारण आपल्याला पुन्हा नव्याने बळकटपणे उभं करायचं असेल, तर निश्चितच याच्यात कुठलीच शंका नसावी. अगदी निशंकपणे महत्त्वाचं जर कुठला म्हणजे त्याच्यातला सहभागी घटक असेल, तर तो म्हणजे इथला जो तरुण वर्ग आहे, जो युवा वर्ग आहे, जो स्वतःला आंबेडकरी समाजाचा भाग समजतो. आता आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी राजकारण म्हणजे काय, याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आंबेडकरी राजकारण म्हणजे काय, किंवा आंबेडकरी युवा किंवा आंबेडकरी तरुण वर्ग म्हणजे नेमकं काय. तर इथे कुठल्याही विशिष्ट जातीत जन्माला आलेला व्यक्ती हा आंबेडकरी व्यक्ती ठरू शकत नाही असं मला वाटतं, आणि तुम्हीही सगळे या गोष्टीला नक्कीच सहमत असाल. आंबेडकरी राजकारण म्हणजे काय, म्हणजे आपल्याला नेमकं काय उभं करायचं आहे. तर सध्याची जर ही आपली जी स्थिती आहे, आपल्या भारत देशाची, आपल्या समाजाची जी स्थिती आहे, सध्याचं जे राजकीय चित्र जर आपण बघितलं, सध्याचं जर सामाजिक चित्र आपण बघितलं, जे काही आपल्या आजूबाजूला घडतं आहे गेल्या काही वर्षामध्ये आणि गेल्या काही महिन्यांमध्ये, आपण आपल्या राज्याचं जर राजकारण बघितलं, यातल्या ज्या घडामोडी बघितल्या, तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत विदारक अशा अत्यंत भयान अशा अंधारमय अशा युगाकडे पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू आहे. म्हणजे आपण जर थोडा इतिहासाचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतो, आणि मी असं म्हणेल की आपण जर हे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्याला वारंवार इतिहासामध्ये डोकवावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती नावाचा एक ग्रंथ लिहितात, आणि या ग्रंथाच्या माध्यमातून ते आपल्याला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ते या ग्रंथामध्ये आपल्यापुढे मांडणी करतात की या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सातत्याने सामाजिक क्रांतीनंतर एक प्रतिक्रांती होत गेलेली आहे. म्हणजे आपण जर ह्याचा जर थोडासा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की सुरुवातीचं वैदिक कालखंडाच्या अगोदरचा जो इथल्या भारतीय उपखंडाचा जर आपण आढावा घेतला, अगदी हडप्पासारख्या संस्कृतीकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ज्याला आपण हडप्पा मोहेंजोदडो हे आपण इतिहासात बघितलेलं आहे, याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की या भारतीय उपखंडामध्ये, या भरतखंडामध्ये एक अत्यंत विकसित अशी संस्कृती, एक अत्यंत प्रगत अशी मानवी नागरी संस्कृती इथे अस्तित्वात होती. आणि मग या मानवी नागरी संस्कृतीचं जी नागरी होती, बघा मी म्हणते की जी नागरी होती जी अत्यंत प्रगत होती, म्हणजे आपण जर इतिहासामध्ये डोकावलो तर आपल्या लक्षात येतं की आपण वाचलेलं आहे की ही हडप्पा मोहनजोदडो जी संस्कृती होती, ही संस्कृती नेमकी काय होती. तर जेव्हा ह्याचं उत्खनन झालं, ही संस्कृती जेव्हा सापडली, याच्या खुणा जेव्हा सापडल्या संशोधकांना, तेव्हा संशोधकांनी ती किती प्रगत होती बघा मांडणी केलेली आहे. ते अवशेष सापडलेले आहेत याच्यामध्ये, जशी आता वास्तू आर्किटेक्चर जसे घरं बांधतात,
अशा पद्धतीने अत्यंत काटेकोरपणे पक्क्या विटांची बांधली गेलेली घरं आहेत याच्यामध्ये. याच्यामध्ये काय नाही आहे तर याच्यामध्ये एका शहराला, एका सुसंस्कृत शहराला, शिस्तबद्ध शहराला, विकसित शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत या सगळ्या सोयीसुविधांनी युक्त अशी ही शहरं आहेत. याचाच अर्थ अत्यंत प्रगत अशी, अत्यंत उत्क्रांत होत गेलेली अशी संस्कृती या भूमीमध्ये वैदिक कालखंडापूर्वीच विकसित झालेली होती. त्यानंतर इथे जेव्हा आर्यांचं आक्रमण झालं आणि त्यानंतर ही संस्कृती उद्ध्वस्त झाली आणि इथे पुन्हा एकदा ही नागरी संस्कृती लयाला जाऊन पुन्हा इथं वैदिक जी ग्रामीण संस्कृती होती अशी ग्रामीण संस्कृती इथे उदयाला आलेली दिसते. आणि ही ग्रामीण संस्कृती उदयाला आली म्हणजे नेमकं काय झालं तर पक्क्या विटांची घरं गेली जी अत्यंत तांत्रिकदृष्ट्या, अत्यंत शिक्षितदृष्ट्या जी बनवलेली जी घरं होती, जे अनेक अवशेष होते, जी नगररचना होती, जी स्थापत्यकला होती, हे सगळं नामशेष झालं आणि जी आर्यांची संस्कृती आहे अशी आर्यांची संस्कृती या भूमीमध्ये निर्माण झाली. जी संस्कृती कशी होती, जी संस्कृती रानटी होती, जी संस्कृती ही संस्कृती नव्हती तर ते असंस्कृतपणाचं, असभ्यपणाचं प्रदर्शन होतं. आर्यांची संस्कृती ज्याला वेद असं म्हटलं जातं, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये या संस्कृतीचं, आर्यकालीन वेदकालीन समाज जीवनाचं, नीतीमूल्यांचं अत्यंत म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्णरित्या वर्णन करतात. आणि ते वर्णन जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत रानटी, अत्यंत असभ्य, अत्यंत अप्रगत, मागास अशी संस्कृती वैदिक कालखंडात ह्या भरत क्षेत्रात निर्माण झालेली दिसते. यानंतरचा काळ जर आपण बघितला तर याच काळामध्ये अत्यंत प्रगत संस्कृतीवर मात करून इथे प्रतिक्रांती होते आणि प्रतिक्रांतीमुळे इथे वर्णाश्रम व्यवस्था उदयाला येते आणि भारतीय समाज वर्णाश्रम व्यवस्थेत विभागला जातो. पुढच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा जसं बाबासाहेब म्हणतात क्रांतीनंतर प्रतिक्रांती होते, प्रतिक्रांतीनंतर पुन्हा एकदा क्रांती होते, त्यानुसार इथल्या इथे जी वैदिक प्रतिक्रांती झाली या प्रतिक्रांतीला उत्तर म्हणून इथे बुद्धिझम, जैनिझम, चार्वाक यांसारखे विविध विचारपंथ उदयाला येतात. आणि यातला सगळ्यात प्रभावी असा जर कुठला मार्ग ठरतो, कुठला जर पंथ ठरतो तर तो म्हणजे बुद्धाने दिलेला धम्माचा मार्ग. इथे धम्मक्रांती होते आणि पुन्हा एकदा धम्मक्रांती झाल्यानंतर इथे पुन्हा एकदा अशोकासारखे सम्राट सत्तेवर येतात आणि पुन्हा एकदा एक प्रगत अशा समाजाची निर्मिती होण्याचा प्रयत्न होतो. परंतु पुढच्या काळामध्ये आपण सगळे जाणतो की पुष्यमित्र शुंगासारखे जे वैदिक धर्माचे पाईक होते, विशिष्ट वर्णाचे जे विशिष्ट वर्णीय धर्माचे जे पाईक होते असे लोक इथे पुन्हा एकदा सत्तेवर येतात कपटाने, कपटनीतीचा अवलंब करून. आणि हे लोक धम्माचा जो मार्ग आहे, धम्माचं जे अत्यंत प्रभावी असं जे हत्यार होतं, हे हत्यारच हे लोक इथून म्हणजे नामशेष करतात. धम्म नावाची गोष्ट नामशेष करतात. पुष्यमित्र शुंगाच्या काळात ही घटना घडते आणि ते पुन्हा एकदा मनुस्मृती नावाच्या, मनुस्मृतीवर आधारलेली समाजरचना उभी राहते, जी समाजरचना वैदिक कालखंडापेक्षा अत्यंत रानटी, असभ्य, असंस्कृत असलेली आपल्याला दिसते. आणि ही जी समाजरचना, ही जी मनुस्मृती नावा मनुस्मृतीवर आधारलेली समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था इथल्या स्त्रियांचं, इथल्या विशिष्ट वर्गीय पुरुषांचं, विशिष्ट वर्णातल्या पुरुषांचं ही प्रचंड दमन करते, शोषण करते, संपूर्ण समाजाची विभागणी वेगवेगळ्या जातीत, गटांत, उपगटांत करते, एका विशिष्ट समाजाकडे ही सत्तेच्या सगळ्यात चाव्या अर्पण करते. आणि अशा पद्धतीने आपण बघतो आहोत की पुढचा जो काळ आपण बघतो यानंतरचा, पुन्हा एकदा इथे समाजसुधारक, समाजक्रांतिकारक पुढे येतात. फुले मग त्याच्यामध्ये 21व्या वर्षी आपल्या पत्नीला बाहेर घेऊन पडलेले राष्ट्रपिता महात्मा फुले असतील. ज्योतिबा फुले वैदिक व्यवस्थेवर, वैदिक व्यवस्था म्हणण्यापेक्षा पण ज्योतिबा फुले पुष्यमित्र शुंगाच्या या मनुस्मृतीवर आधारलेल्या सनातनी व्यवस्थेवर प्रहार करतात, त्याचं नेमकं गमक हेरतात. आणि सगळ्यात मोठा जर कळस याच्यावर कोणी चढवतं तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब काय करतात तर बाबासाहेब चक्क भारतीय संविधान तयार करतात आणि एक नवी समाज व्यवस्था या भारत देशाला, या समाज व्यवस्थेला पुन्हा एकदा, जी समाज व्यवस्था इथे फार पूर्वीपासून अस्तित्वात होती अशी प्रगत समाज व्यवस्था मिळवण्यासाठीचा एक भरभक्कम असा मार्ग, एक भरभक्कम असं साधन भारतीय संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात.
आपण हे का बघतो आहोत, तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की या भारत देशामध्ये काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर क्रांतीनंतर प्रतिक्रांती नावाची प्रक्रिया घडत गेलेली आहे. आणि आताची जर सध्याची आपण व्यवस्था बघितली तर पुन्हा एकदा इथे प्रतिक्रांती घडून आलेली आहे असं म्हटलं तर ते नक्कीच वावगं ठरणार नाही. आताचा जर काळ आपण बघितला तर भारतीय संविधान नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला अस्तित्वात असलेली दिसत असली तरी ती केवळ कागदोपत्री किंवा केवळ प्रतिकात्मक स्वरूपात अस्तित्वात आहे. मग आपल्याला काय दिसतंय, तर ही जी दोन प्रकरणं ज्यांचा मी उल्लेख सुरुवातीलाच केला की एका अत्यंत छोट्या मुलाला, एका शाळेत जाणाऱ्या मुलाला 21व्या शतकामध्ये पाणी पिण्यापासून थांबवलं जातं. आणि केवळ पाणी पिण्यापासून थांबवलं जात नाही तर याही पुढे जाऊन त्या मुलाचा चक्क खून केला जातो. का केला जातो, तर हा मुलगा विशिष्ट जातीत जन्माला आलेला आहे आणि त्याने पाणी बाटवलेलं आहे. या महाभयंकर जगातली सगळ्यात अत्यंत लांछनास्पद महाभयंकर अशी जर कुठली गोष्ट असेल तर ती जात जातीयता नावाची गोष्ट आहे. आणि मी असं म्हणते, म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात आणि त्यांच्यानंतर त्यांचंच हे जे वाक्य आहे ते मी तुमच्या पुढे मांडते आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जगातला सर्वात असभ्य, असंस्कृत आणि रानटी समाज जर कुठला असेल जगाच्या पाठीवरचा तर तो भारतीय समाज आहे. ही जर घटना आपण बघितली, आणि ही घटना ही एकमेव घटना नाही आहे, तर अशा घटना गावोगावी, खेड्यापाड्यात, वेगवेगळ्या ठिकाणी सर्रासपणे, राजरोसपणे घडताना दिसतात. महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर याच महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी, म्हणजे मी जर चुकत नसेल तर अमरावतीमध्ये मेहरगावामध्ये बौद्ध समाजाच्या वस्तीवर बहिष्कार टाकण्याचा फतवा काढण्यात आला. हे पण व्हिडिओज गाजत होते. पुणे शहरामध्ये, जे पुणे याचं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पुरोगामित्वाचं माहेरघर म्हटलं जातं, ज्या पुण्यामध्ये फुल्यांनी पहिली शाळा काढली, जे पुणे समताभूमी आहे असं म्हटलं जातं, या समताभूमीमध्ये काही दिवसांपूर्वी मातंग समाजातल्या आमच्या एका भावावर अत्यंत निर्घृण असे अन्याय, अत्याचार करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, बंधूंनो, आपण जर हे सगळं, म्हणजे ह्या जर घटना आपण बघितल्या तर म्हणजे आश्चर्य वाटतं की 21व्या शतकामध्ये आजही आपल्याला, शिवाय आपल्याकडे संविधान नावाची बाब आहे, संविधान इथल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मूलभूत हक्कांची हमी देत आहे, न्यायालयीन संरक्षण देत आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि असं सगळं असतानाही आजही अशा महाभयंकर घटना इथे घडत आहेत, तर हे दुसरं तिसरं काही नसून पुन्हा एकदा इथे संविधानाच्या पडद्याआड सर्रासपणे, राजरोसपणे, न भीता न घाबरता, अत्यंत निर्लज्जपणे मनुस्मृती राबवण्याचं काम काही लोक प्रामाणिकपणे करत आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि तेच खरं आहे आणि ते आपल्याला मान्य करावं लागतं. मग आताची ही जी स्थिती आहे, मला असं वाटतं की तुम्हाला वेगळं सांगायला नको की आताची जर राजकीय परिस्थिती बघितली तर अत्यंत, इथलं जे राजकीय चित्र आहे ते अत्यंत वाईट आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रापुरतं जर बोलण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की ज्या महाराष्ट्राला फुलेशाहू आंबेडकरांची भूमी म्हटलं गेलेलं आहे त्या महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती अत्यंत भयान झालेली आहे, अत्यंत अंधारमय झालेली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इथे जे काही राजकीय नाट्य सातत्यानं घडत गेली यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण आता कुठल्या थराला चाललेलो आहोत. आपला जो समाज आहे हा आपला समाज प्रगत समाज समाजाकडून पुन्हा एकदा हळूहळू अप्रगत समाजाकडे, अंधकाराकडे कशी आपण हळूहळू वाटचाल करतो आहोत हे आपल्या लक्षात येतं. सरकार, लोकशाहीमध्ये सरकार नावाची गोष्ट असते, शासन नावाची गोष्ट असते. ही शासन नावाची गोष्ट नेमकी काय काम करत असते, शासन सरकार ही काय संकल्पना आहे, तर लोकशाही व्यवस्थेमध्ये जे लोक आहेत ह्या लोकांनी स्वतःच्या हितासाठी, स्वकल्याणासाठी सरकार नावाची गोष्ट जन्माला घातलेली असते. ही जी सरकार नावाची गोष्ट आहे, हे सरकार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर समाजामध्ये अराजकता माजू नये, समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ नये, समाजातल्या सर्व घटकांचे मानवी हक्क अबाधित राहावे, प्रबल घटकांनी दुर्बल घटकांवर आक्रमण करू नये, सर्वांचं हित साध्य करण्यात यावं, यासाठी धोरणं राबवण्याचं काम करणारी जी संस्था असते, यासाठी शांतता ठेवण्याचं काम करणारी जी यंत्रणा असते, या यंत्रणेला सरकार, शासन असं म्हटलं जातं. भारतीय संविधानाने लोककल्याणकारी शासन संस्थेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. मग आपण जर सध्या आपलं जे सरकार नावाची गोष्ट आहे या सरकारकडे जर आपण लक्ष दिलं तर काय आपल्या पुढे येतं, कुठ
आपली जी व्यवस्था आहे ती संघराज्य व्यवस्था आहे. आपल्याकडे दोन सरकार आहेत, वर केंद्रात एक सरकार आहे आणि राज्यात एक सरकार आहे. या दोन्ही सरकारांची जर आपण चाचपणी केली, या दोन्ही शासन संस्थांकडे जर आपण नागरिक म्हणून त्या अपेक्षेने जर आपण बघितलं, तर आपल्या लक्षात येतं नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, हे मूलभूत प्रश्न फक्त अन्न वस्त्र निवारा यापुरतेच 21व्या शतकामध्ये मर्यादित राहिलेले नाही आहेत आणि ते असू शकत नाहीत. तर यासोबतच शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत, मानवी हक्क असतील, विविध स्वातंत्र्य असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, लेखन स्वातंत्र्य असेल, ही जी सगळी आपली स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य असेल, ह्या सगळ्या स्वातंत्र्याला गेल्या काही वर्षांमध्ये अगदी सरकार नावाच्या गोष्टीने, जो इथल्या नागरिकांची सेवा करण्यासाठी निर्माण झालेला आहे, या सरकार नावाच्या गोष्टीने नागरिकांच्या या मूलभूत अधिकारांना अगदी बासनात गुंडाळून फेकून दिलेलं आपल्याला दिसतं. सध्या जर आपण परिस्थिती बघितली, मी असं म्हटलं की मनुस्मृतीचं जे मनुस्मृतीवर आधारलेली, ह्या धर्मग्रंथावर आधारलेली एक समाजव्यवस्था इथे पुन्हा एकदा उभी राहते आहे. ह्या समाजव्यवस्थेने पुन्हा एकदा डोकंवर काढलेलं आहे. मग आता मनुस्मृती नावाची ही जी समाजव्यवस्था आहे, हा जो धर्मग्रंथ आहे, याला अपेक्षित असणारी जी व्यवस्था आहे, जी सामाजिक व्यवस्था आहे, ती कशी आहे? तर आपण जर बघितलं तर अगदी खरं तर मी उघडपणे नाव घेतीये, अत्यंत भयानक अशी आजूबाजूची परिस्थिती असताना आणि कदाचित याचे वाईट परिणाम मला भोगावे लागतीलही याची माहिती असतानाही मी काही गोष्टी बोलणार आहे, बोलती आहे, याचं धाडस करते आहे. मनुस्मृती नावाची ही जी गोष्ट आहे, ही राबवण्याची भरभक्कम जबाबदारी जर कोणी घेतलेली दिसेल, तर ती आपल्याला एका संघटनेनं ही जबाबदारी उचललेली प्रामाणिकपणे दिसते. आणि ही संघटना अत्यंत गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये इथे काम करताना आपल्याला दिसून येते. मग ही संघटना कुठली आहे ते आपण सगळे जाणतो. ह्या संघटनेबद्दल बोलताना आता तुम्ही म्हणाल की ह्या संघटनेविषयी आपण का बोलतो आहोत, का बोलायचं आहे. आपण असं म्हणतो आहोत, सध्याचं जे चित्र आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, समाजामध्ये जी दुफळी माजलेली आहे, समाजामध्ये जो अंधकार निर्माण झालेला आहे, इथल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झालेली आहे, मानवी हक्क नावाची गोष्ट इथल्या सरकार नावाच्या गोष्टीने बासनात गुंडाळून बाजूला फेकलेली आहे, याहीपेक्षा पुढे असं म्हणावं लागेल की हे जे सरकार नावाची जी गोष्ट आहे, ह्या सरकारला नागरिकांच्या कुठल्याही हक्कांची कशाची पर्वा तर नाहीच आहे, पण संविधानाची, कायद्याची, संसदेची, न्यायालयाची, कुठल्याही संरचनेची, कुठल्याही संविधानिक संस्थेची या सरकारला अजिबात पर्वा नाही आहे, तमा नाही आहे आणि अजिबात भीती नाही आहे. तर हे सगळं असं का आहे? तर याच्या पाठीमागं जो काही वैचारिक भरभक्कम असा एक वर्ग लाभलेला आहे, जो समर्थकांचा असा जो वर्ग आहे भरभक्कम, तो वर्ग कसा लाभलेला आहे याचं विवेचन आपल्याला करावं लागेल. म्हणजे आपण जर बघितलं तर मी आंबेडकरी राजकारणाकडे येण्यापूर्वी इथे काय घडतं आहे हे आपण बघतो आहोत. आपण जर बघितलं तर हे जे अशा पद्धतीचं सरकार, अत्यंत वाईट असं जे सगळं चाललेलं आहे, ह्या गोष्टी इथे घडत आहेत. आपण हे सगळं बोलतो आहोत, अनेक लोकांना हे सगळं जाणवतं आहे, मग तरी देखील या संविधानाची पायमल्ली होणाऱ्या या गोष्टी, या धर्मांध शक्ती इथे भरभक्कमपणे, निर्लज्जपणे, निगरगट्टपणे इथे का उभ्या राहतात, या गोष्टी या समाजव्यवस्थेतून उकडून का फेकल्या जात नाहीत याचा आपल्याला विचार करावा लागतो. तर या लोकांना भरभक्कम असा एक प्रेक्षक वर्ग, एक सैनिक वर्ग असं म्हणावं लागेल, एक भक्त वर्ग, ज्याला भक्त आपण म्हणतो आहोत, असा एक वर्ग आपल्याला लाभलेला दिसतो. मग आता जर आपल्याला हे राजकारण लक्षात घ्यावं लागतं की हा जो वर्ग आहे, हा वर्ग कसा लाभलेला आहे, म्हणजे काय होताना दिसतं, तर बऱ्याच RSS सारख्या ज्या संघटना आहेत, या संघटनांचा जर उद्देश, हेतू जर आपण लक्षात घेतला, तर आपल्याला लक्षात येईल की या संघटनेचा हेतू आहे की त्यांना मनुस्मृतीवर आधारलेलं जे राज्य आहे, जी व्यवस्था आहे, जी सामाजिक व्यवस्था आहे, ती पुन्हा एकदा निर्माण करायची आहे. इथल्या विशिष्ट तथाकथित उच्च वर्गाला सत्तेच्या चावे त्यांना सोपवायच्या आहेत आणि इथले जे घटक आहेत, जे मागास आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या भाषेत जे शूद्र आहेत, जे दलित आहेत, अशा लोकांना पुन्हा एकदा त्यांना गुलाम बनवायचं आहे. पुन्हा एकदा वैदिक जो कालखंड आहे, तो कालखंड त्यांना पुन्हा एकदा इथे आणायचा आहे आणि त्यांना जे नको आहे असं भारतीय संविधान त्यांना आता इथून काढून फेकायचं आहे. त्यांना समता, सामाजिक न्याय या सगळ्या शब्दांचं त्यांना उच्चाटन करायचं आहे, निर्मूलन करायचं आहे.
पण मग हे कसं शक्य आहे? तर या जर काही संघटना, या अत्यंत धर्मांध सनातनी उजव्या ज्या शक्ती आहेत, ह्या जर आपण बघितल्या, ह्या जर संघटना आपण बघितल्या, ह्या संघटनांनी इथे हे सरकार बनवलेलं आहे, पण ह्या ज्या संघटना आहेत यांच्या कामाकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल जेव्हा आपण आंबेडकरी राजकारणाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्षात घ्या, काही वर्षांपूर्वी एक विशिष्ट पक्ष इथे सत्तेवर येतो. सत्ताकारणामध्ये कुणीतरी सत्तेवर येतो आणि कुणीतरी विरोधी पक्षात बसतो, हे लोकशाहीचं वैशिष्ट्य असतं. त्याच लोकशाहीच्या इलेक्शनच्या माध्यमातून एक पक्ष इथे सत्तेवर येतो आणि हा पक्ष हळूहळू आपली पाळंमुळं, आपली विषारी पाळंमुळं इतकी घट्ट करतो, इतकी घट्ट करतो की तो फक्त राजकीय पक्ष म्हणून मर्यादित राहत नाही, तर हा राजकीय पक्ष स्वतःला राष्ट्र म्हणून घोषित करतो. अथवा राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्र म्हणजेच तो विशिष्ट पक्ष, अशी एक प्रकारची प्रतिमा आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली दिसते. यामागची जी खरी जी मेहनत आहे ती कोणाची आहे, यामागचा जो मास्टर माइंड आहे हा कोण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर ज्या काही संघटना आहेत, ज्या उजव्या संघटना आहेत, RSS सारख्या ज्या संघटना आहेत, या संघटनांनी अनेक वर्षांपासून अत्यंत सातत्याने, चिकाटीने, मेहनतीने आपला उद्देश साध्य करण्यासाठी तळागाळामध्ये जाऊन विशिष्ट विचारसरणीचा, जी विचारसरणी विषमतावादी आहे, जी विचारसरणी अविवेकी आहे, अप्रामाणिक आहे, जी विचारसरणी असत्यावर आधारलेली आहे, जी विचारसरणी पाखंडी आहे, अशा विचारसरणीचा तळागाळामध्ये सातत्याने प्रसार केलेला आहे. ही विचारसरणी समाजामध्ये रुजवलेली आहे आणि हे बियाणं त्यांनी इतक्या, हे विषारी बियाणं असं रुजवलेलं आहे की आता इतक्या वर्षांनंतर ह्या विषारी बियाणांची ही जी फळं आहेत ही सत्तेच्या माध्यमातून हे लोक चाकताना आपल्याला दिसत आहेत. खूप वर्षांपासून मी सातत्याने हे म्हणते की सत्ता नावाची गोष्ट किंवा सत्ता परिवर्तन, म्हणजे आत्ताचं जे झालेलं, जे भारतात झालेलं सत्ता परिवर्तन आहे, ते अचानक झालेलं सत्ता परिवर्तन नाही, किंवा सत्तेवर बसलेले लोक ह्यांना जर सत्तेवरून पायउतार करायचं असेल तर हे सत्तेवरून पायउतार करणं हे विरोधकांसाठी अत्यंत जिकिरीचं, अत्यंत मेहनतीचं का ठरतं आहे, अत्यंत कठीण असं का ठरतं आहे, याचा आपल्याला अंदाज येतो आणि विचार करावा लागतो. तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे जे सत्ता परिवर्तन आहे हे फक्त इलेक्शनच्या आकड्यांच्या माध्यमातून झालेलं सत्ता परिवर्तन नाही आहे, तर हे जे सत्ता परिवर्तन आहे, हे सत्ता परिवर्तन होण्यासाठी इथे विशिष्ट धर्मांध शक्तींनी, धर्मांध वृत्तींनी सुपीक असा त्यांच्यासाठी बेस निर्माण केलेला आहे, भक्कम असा पाया निर्माण केलेला आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून, मग त्या वेगवेगळ्या समित्या असतील, त्यांच्या उपसमित्या असतील, अशा समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे लोक वर्षानुवर्ष पोचत आहेत आणि आपले जे विचार आहेत, आपली जी विचारसरणी आहे, आपली ही विचारसरणी ते रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचंच हे, त्याचीच ही फलश्रुती आहे त्यांच्यासाठी की आज अत्यंत अशा ते, म्हणजे ती जी ध्रुवाची जी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्रुवबाळ अशा ठिकाणी बसायला बसतो की ज्या ठिकाणावरून त्याला कोणी खेचू शकत नाही. सध्याची जर भारतातली परिस्थिती आपण बघितली, राजकीय सामाजिक परिस्थिती जर आपण बघितली, म्हणजे मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, आपल्या लक्षात येईल की महागाईचा प्रश्न इतका तोंडवासून आपल्या पुढे उभा आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो आहोत हा आपल्या मूलभूत बेसिक गरज आहे, ही आपली अन्न खाणं ही आपली बेसिक गरज आहे. अन्न कशावर शिजतं तर गॅस सिलेंडर त्यासाठी गरजेचा असतो, कारण आता आपण 21व्या शतकात आहोत ना, फ्लॅटमध्ये राहतो, शहरात राहतो, आता आपण 4 दगडाची चूल 3 दगडाची चूल नाही करू शकत, तर आपण जे गॅस सिलेंडर आहे, जे बेसिक आहे, असं गॅस सिलेंडरच, म्हणजे मला असं समजलं थोडा अभ्यास केल्यानंतर, काही लोकांनी असं सांगितलं की 1 वर्ष झालं काही लोकांनी सिलेंडरच पुन्हा घेतलेले नाही आहेत. खेडेगावांमध्ये जर तुम्ही सर्वे केला असेल तर ते जे सिलेंडर्स आहेत, जे कधी काळी होते, त्याचा अक्षरशः अवशेष शिल्लक आहे. म्हणजे ही जी अवस्था आहे, तुम्ही बघा, सिलेंडरचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, म्हणजे 1000च्या पुढे सिलेंडर गेलेला आहे. भाज्यांचे भाव वाढत आहेत, अन्नधान्याचे भाव वाढत आहेत, प्रत्येक गोष्टीवर, छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीवर कर लादले जात आहेत. अत्यंत बिंडूकपणे जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था वाटेल तशी राबवली जात आहे. ती अर्थव्यवस्था राबवणारे जे हात आहेत ते, असं म्हणावं लागेल, अत्यंत अननुभवी आहेत. त्यासोबत ते त्या अर्थ ह्या अर्थशास्त्र ह्या विषयात ते नक्कीच निपुण नाही आहेत, ते शिक्षित नाही आहेत, ते अर्धशिक्षित आहेत. अशा अत्यंत अडाणी, अशा लोकांच्या असभ्य
अशा लोकांच्या हाती अर्थव्यवस्थेच्या नाड्या आपल्याला गेलेल्या दिसत आहेत आणि अक्षरशः आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते सामान्य लोक नागवले गेलेले आहेत. आपण बघितलं की आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा नाही आहेत. कोरोनाचा जो काही इथे धमाका झाला मागच्या 2 वर्षामध्ये, ज्या काही लाटावर लाटा आल्या, कोरोनाच्या ह्या लाटांमध्ये अक्षरशः किड्या मुंग्यांसारखे लोक मेलेले आहेत. ऑक्सिजन नाही आहेत आपल्याकडे. आपले विश्वगुरू जगामध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करत असतात. आपण विश्वगुरू आहोत जगाच्या पटलावर, पण आपल्याकडे विश्वगुरूंकडे आपल्या ऑक्सिजन्स नाही आहेत लोकांना देण्यासाठी. औषधं नाही आहेत, लसी उपलब्ध नाही आहेत, अनेक बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही जर बघितलं, प्रत्येक दर महिन्याला कुठल्या तरी पेपरमध्ये अशी एखादी न्यूज येत असते, मीडिया निर्लज्जपणे कवर करत असते की कुठल्या तरी ठिकाणची बाई रस्त्यानं जाताना बाळंत झाली, तिला कसं दवाखान्यात पोचता आलं नाही, कशा आडी अडचणी आल्या, असं अत्यंत काहीतरी बातम्या आपण सर्रास बघत असतो. हे जर आपण लक्षात घेतलं, आजची जी काही स्थिती आहे, तर आपल्या लक्षात येईल माणसाच्या, नागरिकांच्या, सरकारकडून ज्या काही बेसिक अपेक्षा असतात, ह्या बेसिक अपेक्षा देखील आता आपल्या पूर्ण होऊ शकत नाही आहेत, या थराला आपण इथे पोचलेलो आहोत. सातत्याने आपल्यापुढे खोटे, भाकड असं म्हणावं लागेल, लबाड, अक्षरशः म्हणजे कृत्रिमपणे स्वतःच निर्माण केलेले असे धादांत खोटे सर्वे इथे सातत्याने सरकारकडून लोकांना पेश केले जातात, त्यांच्या तोंडावर फेकले जातात, फेकून मारले जातात की बघा या या ठिकाणी भारत कसा ह्या ह्या नंबरवर आहे असं म्हटलं जातं. पण आजची जी परिस्थिती आहे, आजचा जर आढावा घेण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीचं इथे देशातल्या प्रत्येक संस्थेचं संरचनेचं इथे खाजगीकरण होताना आपल्याला दिसतं आहे. मी पुन्हा एकदा RSS कडे जाईल. RSSची घटना संघचालकांची, जर सर संघचालकांनी त्यांच्या लिहिलेली काही पुस्तकं आहेत, ही पुस्तकं जर मित्रांनो तुम्ही वाचली ना, तर तुमच्या लक्षात येतं आता जे काही घडतंय ना ते दुसरं तिसरं काही नसून त्यांच्या आदेशांचं पालन होताना दिसतंय. RSSच्या सरसंघचालकांची मांडणी जर आपण बघितली तर ते असं म्हणतात की काय करायला हवं, तर एखादा आपल्या गोटातला जो भांडवलदार आहे, कॅपिटलिस्ट आहे, अशा भांडवलदाराच्या हाती सगळं काही, सगळी काही अर्थव्यवस्था सोपून द्यायला हवी, खाजगीकरण करायला हवं सरकारने. आणि इथला जो अल्पसंख्याक समूह आहे, इथला जो खालचा दलित, दीन, दुबळा, आदिवासी आहे, या सगळ्याला भिकारी बनवायला हवं, नागवायला हवं. हे सगळं झाल्यानंतर काय होईल, तर हा जो घटक आहे हा उपाशी तापाशी मरून जाईल. माणसाच्या पोटातच जर अन्न नसेल तर विचार करणं, प्रबोधन करणं, क्रांती करणं, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणं, या गोष्टी घडूच शकणार नाहीत. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं एखाद्या भांडवलदाराच्या हाती खाजगीकरण करून सगळ्या संस्था महत्त्वाच्या गोष्टी सोपवायला हव्यात, असं उघडपणे, स्पष्टपणे RSSच्या सरसंघचालकांनी आपल्या ग्रंथात नमूद केलेलं आहे. आणि तुम्ही जर आता लक्षात घेतलं तर इथे दुसरं तिसरं काहीही घडत नसून आता नेमकं तेच घडताना दिसतं आहे. आपण महाराष्ट्राच्या राजकारणाची जर आपण चाचपणी केली तर महाराष्ट्रामध्ये रोजगार, शिक्षण असे कुठल्याच समस्या जणू काही उरलेल्याच नाही आहेत. तर इथे फक्त एकच सध्या समस्या होती गेल्या वर्षांपासून आणि त्या समस्येचं जणू आता निराकरण झालेलं आहे, अशा भ्रमात सगळे आहेत. मोठा असा भक्तगण इथे जो निर्माण केलेला आहे येत्या काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वकरित्या, ह्या भक्तगणाकडून म्हणजे महागाई, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये इथे मोठ्या प्रमाणावर जे सार्वजनिक उत्सव साजरे करू दिले नाहीत ते ह्या वर्षी कसे आम्ही बिनधडकपणे, बेफामपणे करतो आहोत याचं गौरवीकरण होतं आहे. आणि सध्या सत्तेवर आलेल्या सरकारचं जर कर्तृत्व काय असेल तर नेमकं हेच कर्तृत्व आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जे सार्वजनिक उत्सव सोहळे इथे मोठ्या प्रमाणावर कसे राबवले गेले नाहीत ते कसे आता राबवले गेलेले आहेत याच्यातच आत्ताच्या नव्यानं आलेल्या सरकारचं कर्तृत्व दडलेलं आहे, असं चित्र सातत्याने इथे उभं केलं जात आहे. मीडियाच्या माध्यमातून ते उभं केलं जात आहे. जर बंधूंना तुम्ही जर बघितलं तर दर रविवारी रतीब घातल्यासारखा इथे धर्मवीर नावाचा सिनेमा सातत्याने लावला जातोय की या माध्यमातून मला असं वाटतं की आपण जे म्हणतोय की आमची जी वाटचाल आहे ती पुढे होण्याऐवजी ती जोरात पाठीमागे होते. बघा बंधूंनो, मित्रांनो, आताचं जे राजकारण आहे तर राजकारणात वापरले जाणारे शब्द जर तुम्ही लक्षात घेतले, विधानसभेचं जे कामकाज चालतं, संसदेचं जे कामकाज चालतं, कधीतरी टी व्ही लावून बघा, ह्या आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत हे लोकप्रतिनिधी तिथे जे काही बोलत आहेत
त्या संसदेमध्ये विधानसभेमध्ये त्या सभागृहांमध्ये ते जी काही मांडणी करत आहेत त्यांची जी काही भाषा आहे ते वापरलेले शब्द आहेत ते शब्द जर ऐकले तर मस्तकात तिडीक जाते. धर्मवीर, पावित्र्य, धर्म अशाच काहीतरी फुटकळ गोष्टी, तलवार, रक्त, शौर्य, क्षत्रियत्व, तेज असं काहीतरी फुटकळ निरर्थक 21व्या शतकाला अजिबात न साजेसं अप्रगत मूर्ख अशी सातत्यानं काहीतरी वक्तव्य केली जातात आणि जी लोकशाहीला अजिबातच न शोभणारी आहेत. अत्यंत मागास रानटी असे लोक सभागृहात आपल्याला बसलेले दिसतात आणि असे रानटी लोक मनुस्मृतीला अपेक्षित असणारे, सरसंघचालकांना अपेक्षित असणारे रानटी मूर्ख लोक सत्तेवर आल्यामुळे संविधानाची पायमल्य होणं म्हणजे आता काहीच बाकी राहिलेलं नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आंबेडकरी राजकारणाकडे आता आपण येऊयात. म्हणजे ही सगळी अत्यंत भयानक गोष्ट आपण बघतो आजूबाजूला, पण आपली परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्यक्षरित्या आपण काही करू शकत नाही आहोत. मग आता आंबेडकरी राजकारण का उभं करायचं आहे तर मला असं वाटतं की ही जी सगळी अत्यंत भयानक विधारक परिस्थिती आहे, ही जी ते प्रतिक्रांती पुन्हा एकदा घडून आलेली आहे, ह्या ज्या अत्यंत नीच शक्ती इथे पुन्हा एकदा उदयाला आलेल्या आहेत आणि आमच्या देशाची वाट लावत आहेत, यांना जर थांबवायचं असेल, यांना जर रोखायचं असेल तर दुसरा तिसरा कुठलाही पर्याय इथे उपलब्ध नाही. जो पर्याय फक्त आंबेडकरवाद, आंबेडकरी राजकारण उपलब्ध करून देऊ शकतं. तुम्ही म्हणाल की आंबेडकरी राजकारण म्हणजे काय आणि ते नेमकं कसं उभं करायचं आहे, तर मला असं म्हणायचं आहे की आंबेडकरी राजकारण हे अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे, ही मोठी अशी कन्सेप्ट आहे. आंबेडकरी राजकारण हे फक्त आकड्यांचं राजकारण नाही. म्हणजे इथे जर काही काही लोकांना प्रश्न पडू शकतो की कुठल्या आंबेडकरी राजकारणाविषयी तुम्ही बोलता आहात, कुठल्या पक्षाविषयी तुम्हाला नेमकं इथे बोलायचं आहे, असा एकतरी प्रतिनिधी आहे का जो आंबेडकरी समाजाने निवडून दिलेला आहे आणि जो आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे, अशी कुठली ताकद आहे आणि असं काहीच नसताना आपण असं कसं बोलण्याचं धाडस करू शकतो की आंबेडकरी राजकारण हाच एकमेव ह्या धर्मांध शक्तींना सत्तेवरून पायउतार करण्यासाठीचा भरभक्कम मार्ग आहे हे आपण इतक्या आत्मविश्वासानं कसं बोलू शकतो आहोत. तर हो, आंबेडकरी राजकारण हाच एकमेव पर्याय आहे. आंबेडकरी राजकारण हे केवळ आकड्यांचं राजकारण नाही. आंबेडकरी राजकारण म्हणजे केवळ आमदार निवडून देण्यापुरतं राजकारण नाही. आंबेडकरी राजकारण हे माझ्या विशिष्ट जातीतल्या नगरसेवक निवडून देण्याचं राजकारण नाही, तर आंबेडकरी राजकारण हे सामाजिक राजकारण आहे. आंबेडकरी राजकारण हे धार्मिक राजकारण आहे. आंबेडकरी राजकारण ही प्रचंड मोठी अशी सांस्कृतिक उलथापालथ करण्याचं राजकारण आहे. इथे अस्तित्वात असलेले ज्याला मुख्य प्रवाहातले पक्ष, राजकीय पक्ष असं म्हटलं जातं, ह्या कुठल्याही राजकीय पक्षांकडे जी विचारसरणी आवश्यक असते, जी विचारसरणी आपल्या दुर्दैवाने, आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने जे सत्तेवर बसलेले आहेत सध्या त्यांच्याकडे ती विचारसरणी आहे. म्हणजे ती विचारसरणी किती नीच आहे, किती हीन आहे, ती किती घातक आहे, ती किती अतिरेकी आहे, दहशतवादी आहे, हा मुद्दा वेगळा. पण ते सत्तेवर का आहेत आणि इतकं सगळं देशाचं वाटोळं करून, वाटेल तसं संविधानाशी खेळून, वाटेल ती लोकांची वाट लावून, तरी देखील ते इतक्या आत्मविश्वासाने तिथे का बसलेले आहेत आणि पुढच्या इलेक्शनमध्ये पण प्रचंड मोठ्या मतांनी निवडून येण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो का आहे, तर या विशिष्ट राजकीय पक्षाला एक भरभक्कम असं वैचारिक अधिष्ठान लाभलेलं आहे आणि ते खूप भक्कमपणे या समाजामध्ये येत्या काही वर्षांमध्ये रुजलेलं आहे. भरभक्कम असा अविवेकी भक्तगण वर्ग इथे लाभलेला आहे. एक अशी अत्यंत अविचारी अशी पिढी जाणीवपूर्वकरित्या येत्या काही वर्षांमध्ये घडवली गेलेली आहे आणि अत्यंत अविचारी अशी पिढी जी मानवाला काळीमा फासणारी पिढी आहे, जी केवळ शिक्षित आहे, जी जिच्याकडे कागदपत्र असतीलही कदाचित, पण तिच्याकडे विचार करण्यासाठी जो मेंदू असावा लागतो आणि जो मेंदू काम करतो असा मेंदू ज्या पिढीकडे नाही आहे, अशी एक मूर्ख तद्दन फालतू निव्वळ पिढी इथे निर्माण केलेली आहे, जन्माला घातलेली आहे आणि ती पुन्हा एकदा पुढची पिढी घडवण्याचा इथे त्या विचार म्हणजे ती त्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून सातत्याने इथे प्रयत्न सुरू आहेत जोरदार. तर माझं म्हणणं आहे, मी म्हणत होते की हा जो भरभक्कम राजकीय पक्ष आहे ना, की सगळेजण एकत्र आलेत तरी देखील ह्या राजकीय पक्षाला इतका आत्मविश्वास आहे की तुम्ही काहीही करा, जगातले सगळे लोक जरी एकत्र आले तरी आम्ही काय सत्तेवरून पायउतार होणार नाही आहोत,
हे कशामुळे घडलेलं आहे, तर यांच्याकडे भरभक्कम असं वैचारिक अधिष्ठान आहे. हीच नेमकी बाब जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येतं, इथे उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षाकडे हे असं वैचारिक अधिष्ठान नाही आहे. जे वैचारिक अधिष्ठान, जे भरभक्कम असं वैचारिक अधिष्ठान जर कोणाकडे आहे, तर ते फक्त आंबेडकरी राजकारणाकडे आहे. त्यामुळे इथला जो आंबेडकरी वर्ग आहे तोच या प्रस्थापित घातक अशा राजकारणावर मात करू शकतो असं आपल्याला म्हणावं लागेल. मग हे आंबेडकरी राजकारण कसं उभं करायचं आहे नेमकं? आंबेडकरी राजकारण म्हणजे काय? तर आपण म्हणतो आहोत की फक्त नगरसेवक निवडून देणं हा आंबेडकरी राजकारणाचा हेतू आहे का? तर मला असं वाटतं की आंबेडकरी राजकारण जेव्हा आपण उभं करण्याचं म्हणतो आहोत, तेव्हा हे राजकारण जे इथे मुळातच अस्तित्वात होतं, परंतु काही वर्षांमध्ये हे जे राजकारण आहे हे राजकारण अदृश्य झालेलं आपल्याला दिसतं. आता याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागेल की आंबेडकरी राजकारण इथे अदृश्य असलेलं किंवा मरगळलेल्या स्वरूपात आपल्याला का दिसून येतं. आता जेव्हा आपण आंबेडकरी राजकारणाबद्दल आत्मविश्वासाने बोलतो आहोत, तेव्हा आपण जर लक्षात घेतलं आंबेडकरी राजकारणाचा इतिहास, तर सगळ्यात अत्यंत जाज्वल्य, अत्यंत म्हणजे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला अजिबातच न परवडणारा असा इतिहास जर कुणाचा असेल, कुठल्या समाजाचा असेल, कुठल्या राजकीय कुठला जर इतिहास असेल, तर तो म्हणजे आंबेडकरी राजकारण आहे. तुम्ही जर आता काळाच्या विविध टप्प्यावर म्हणजे बाबासाहेबांनी उभारलेल्या पक्षांनी राबवलेल्या विविध घटना जे काय असेल, ते भूमिका असतील वेळोवेळी, ते आंबेडकरी राजकारणात ज्या छोट्या मोठ्या सातत्याने संघटना उदयाला आल्या, दलित पँथरसारख्या संघटना विविध काळाच्या टप्प्यांवर उदयाला आल्या, आणि त्यांनी जी काही इथलं सामाजिक जीवन जे काही त्यांनी ढवळून टाकलं, हा जर आपण सगळा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येतं की आंबेडकरी राजकारण जे आहे, आंबेडकरी राजकारणाचा जो इतिहास आहे तो अत्यंत गौरवशाली असा इतिहास राहिलेला आहे. आणि कदाचित कुणाला असं वाटेल की मी हा माझा अति आत्मविश्वास आहे की काय, पण मी हे असं म्हणेल की इथले जे धर्मांध शक्ती आहेत, जी प्रस्थापित व्यवस्था आहे, तुम्ही विश्वास ठेवा, हे जर कोणाला घाबरत असतील ना, ह्यांना जर कोणाबद्दल भीती वाटत असेल ना, तर ती भीती ह्यांना आंबेडकरी राजकारणाची वाटते. आणि म्हणून इथे आंबेडकरी राजकारण यशस्वीपणे उभं होताना दिसत नाही, आंबेडकरी राजकारण उभं केलं जाताना दिसत नाही, करू दिलं जाताना दिसत नाही, असं आपल्याला म्हणावं लागतं. मग आंबेडकरी राजकारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर मग अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आता तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत, केंद्रात निवडणुका आहेत, राज्यातही पुन्हा एकदा निवडणुका जाहीर होऊ शकतात सध्याची परिस्थिती पाहता. मग अशा परिस्थितीमध्ये आता आंबेडकरी राजकारण उभं करायचं म्हणजे आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करायचं, आमचा कुठला पक्ष आहे, आमचे कोण प्रतिनिधी आहेत? तर मला असं वाटतं की जेव्हा आपण आंबेडकरी राजकारणाचा विचार करतो आहोत, तेव्हा विशिष्ट जातीवर आधारलेल्या कुठल्याही पक्षाबाबत आपण बोलत नाही आहोत. तर आंबेडकरी राजकारण हे व्यापक आहे, ते मानवी हक्कांचं राजकारण आहे. जे जे परिघावरचे घटक आहेत, जे जे वंचित आहेत, जे जे वगळले गेलेले घटक आहेत, या सगळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची, त्यांच्या मूलभूत अधिकारांचं जे काही उल्लंघन झालेलं आहे, हे मूलभूत अधिकार त्यांना पुन्हा एकदा मिळवून देण्याची हमी करणारं जे राजकारण आहे, ते आंबेडकरी राजकारण आहे. मग हे आंबेडकरी राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही आहे, तर हे आंबेडकरी राजकारण हे सामाजिक संरचना उभं करणारं राजकारण आहे. इथे जे एक विशिष्ट धर्मकारणाची जी प्रक्रिया सुरू आहे, ह्या धर्मकारणाच्या प्रक्रियेवर जर मात करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल, धर्म नावाच्या गोष्टीवर प्रहार करण्याचं, धर्म नावाची ही जी आफूची गोळी आहे, ही जी नशा आहे, ही उतरवण्याचं जर सामर्थ्य कुणामध्ये असेल, कुठल्या विचारसरणीमध्ये असेल, तर ते फक्त आणि फक्त आंबेडकरवादामध्ये आहे. आणि त्यासोबतच आंबेडकरी राजकारण इथली जी धर्मव्यवस्था आहे, या धर्मव्यवस्थेला उखडण्याचं, ही धर्मव्यवस्था जी विषमतेवर आधारित आहे त्याचं उच्चाटन करण्याचं जसं सामर्थ्य ठेवतो, त्याचबरोबर इथल्या समाजव्यवस्थेला एक पर्यायी अशी धर्मव्यवस्था उपलब्ध करून देण्याचंही आंबेडकरवाद सामर्थ्य बाळगतो. आणि म्हणून आंबेडकरवाद हा एकमेव पर्याय ठरतो. मग आंबेडकरी राजकारण म्हणजे कशाचं राजकारण? तर आंबेडकरी राजकारण हे इथली जी ढासळलेली अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेला जर आपल्याला वर आणायचं असेल तर काय करायला हवं, याची अत्यंत तांत्रिक अभ्यासपूर्ण मांडणी जर आपल्याला कोण करताना दिसतं, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, जे ख्यातनाम, जगप्रसिद्ध, जगविख्यात आणि अत्यंत
मोठे असे अर्थतज्ज्ञ होते. ते अर्थतज्ज्ञ त्यांच्या ग्रंथांमधून त्यांच्या प्रबंधांतून इथल्या भारतीय प्राचीन अर्थव्यवस्थेचं विवेचन करताना दिसतात. त्याचबरोबर इथली भारतीय अर्थव्यवस्था कशी टिकून राहील आणि ती प्रगत होण्यासाठी काय करावं लागेल ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला आंबेडकरवाद करताना दिसून येतो. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की आंबेडकरी राजकारण हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला ठरणारा एकमेव पर्याय आहे. जे आंबेडकरी राजकारण आहे ते केवळ आकड्यांचं राजकारण नाही आहे तर ते समाजकारण आहे. इथली जी सामाजिक व्यवस्था आहे जी विषमतावादी आहे, जी पुन्हा एकदा शोषण नीतीचा अवलंब करते आहे, विशिष्ट वर्गासाठी काम करते आहे, या गोष्टीला वैचारिकदृष्ट्या भिडण्याचं भरभक्कमपणे ह्याच्यावर वार करण्याचं जर कोणाकडे सामर्थ्य असेल तर ते कुठल्याही इथल्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षाकडे नाही आहे, तर ते केवळ आणि केवळ आंबेडकरी राजकारणामध्ये ते सामर्थ्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण मग येत्या काही वर्षांमध्ये हे जे आंबेडकरी राजकारण आहे हे इतकं मरगळलेलं काय आहे, तर आपण आपल्या आंबेडकरी राजकारणाची जी व्यापकता आहे ती समजून घ्यायला कमी पडलेलो आहोत असं मला वाटतं. जेव्हा आपण असं म्हणतो आहोत की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आता आपण उभे ठाकतो आहोत आणि जे राजकारण आपल्याला उभं करायचं आहे ते राजकारण म्हणजे आंबेडकरी राजकारण आहे, ते उभं करताना हे लक्षात येईल की ही जी प्रस्थापित व्यवस्था आहे, जे जे सत्ताधारी आहेत, सत्तेवर आलेले आहेत, ज्यांनी सगळ्या सामाजिक संरचना ह्या काबीज केलेल्या आहेत, ह्यांना सत्तेवरून पायउतार करणं ही निश्चितच म्हणजे सोपी बाब नाही, परंतु ही निश्चितच कठीण आणि अगदीच कधीही न घडून येऊ शकणार नाही अशी ही बाब नाही. कारण लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही जर बघितलं असं म्हटलं जातं आपले जे सत्ताधीश आहेत या सत्ताधीशांपुढे एका विशिष्ट हुकुमशहाचा आदर्श होता आणि ही सत्यबाब आहे. RSS चे जर काही तुम्ही पुस्तकं बघितली, सरसंघचालकांचे ग्रंथ बघितले त्यांच्या, तर तुमच्या लक्षात येतं की हिटलर नावाचा हा जो हुकुमशहा होता ह्या हिटलरचा आदर्श या संघटनेनं घेतलेला आहे आणि हिटलरनं ज्याप्रमाणे तिकडे वंश आधारित सत्ता तिथे अनन्वित अत्याचार करून अल्पसंख्याकांवर निर्माण केली, हाच इथे उद्देश आहे की एका विशिष्ट वंशाचं विशिष्ट जातीचं इथे सत्ताकारण इथे उभं करायचं आहे दीर्घकालीन. पण मग मी असं म्हणते की यांना मात देणं ही जरी सोपी बाब नसली तरी ही कठीण निश्चितच नाही आहे. कारण का, जर तुम्ही लक्षात घेतलं की हिटलरनं जे काही केलेलं आहे, हिटलरचा जो पाडाव झाला हा पाडाव झाला ती स्थिती आणि इथे असणारी स्थिती ही वेगळी ठरू शकते. कारण का, हिटलर तिथे जी काही पावलं उचलत होता, जर्मनीमध्ये नाझींवर जे त्याने अनन्वित अत्याचार केले, तिथल्या अल्पसंख्य समुदायाला जे चिरडलं, हिटलरनं जी काही राजकीय ज्या काही भूमिका घेतल्या, जे काही त्याने विचाराची मांडणी केली, ती मांडणी तिथल्या जो समूह होता, जो अल्पसंख्याक होता, जो शोषित होता, या समूहाला या निर्णयांची, हिटलर काय निर्णय घेणार आहे, काय धोरणं राबवणार आहे, त्याच्या डोक्यात काय विचार असू शकणार आहे, याची कल्पना करणं हे कठीण होतं. आणि म्हणून इथे इथला अल्पसंख्याक समुदाय हा देशोधडीला लागला आणि नष्ट झाला. पण आपण या बाबतीत म्हणजे असं म्हणावं लागेल की खरं तर हा शब्द वापरू नये पण आपण भाग्यवान आहोत आता असं म्हणूयात की पुढची स्टेप काय असणार आहेत. इथे ज्या अहितकारक समाजकंटक कंटकीच्या शक्ती, अतिरेकी शक्ती ज्या सत्तेवर बसलेल्या आहेत, यांच्या डोक्यात नेमक्या काय कल्पना आहेत, यांच्या डोक्यात पुढे कशा पद्धतीची समाजरचना यांना अपेक्षित आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याची कल्पना आपण करू शकतो, याची ठोस माहिती आपण मिळवू शकतो. आणि ही आपली खूप जमेची बाजू आहे जेव्हा आपण राजकारण उभं करतोय यांना मात करण्यासाठी. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अगदी फुले असतील किंवा याही आधी आपण जे आपला जो इतिहास आहे क्रांती प्रतिक्रांतीचा, आपला जो हा इतिहास आहे, ह्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं की इथे जी काही सातत्याने क्रांती झाली, इथे वेळोवेळी जो अंधकार निर्माण झाला, त्यानंतर जी प्रकाशाची क्रांती झाली, त्या क्रांतीतून आपण शिकू शकतो. जे आपले आदर्श आहेत, या आपल्या आदर्शांनी आपल्या कार्याच्या विचारांच्या माध्यमातून इथे आपल्या पुढे एक अशी सुपीक अशी जमीन तयार करून ठेवलेली आहे की पुढचा जो शत्रू आहे, पुढच्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्ती पुढची पावलं काय उचलू शकतात, हे आपल्याला म्हणजे पुरेपूर याची कल्पना आपल्याला आहे. आणि मला असं वाटतं की आपली वाटचाल आखताना, आपली दिशा ठरवताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन अजिबात वेळ खर्च न करता आपण पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळही जाणार नाही आहे. आणि आपण शत्रूला, मला म्हणायचं की आपण शत्रूला पुरेपूर ओळखू शकतो आहोत. म्हणजे बाबासाहेबांनी केलेली मांडणी आहे, त्यासोबतच
फुलांची मांडणी आहे, बुद्धांनी केलेली मांडणी आहे. आपल्या शत्रूला ओळखणं, आपल्या शत्रूच्या डोक्यात जे काय आहे हे ओळखणं, मला असं वाटतं की इथेच अर्धी लढाई आपण जिंकलेली असते आणि ती बाब आपल्याकडे आहे. आणि म्हणून आंबेडकरी राजकारण हे इथल्या समाजकंटकांनी उभारलेल्या विषमतावादी समाजव्यवस्थेला पर्याय ठरणार आहे. देशातला कुठलाही राजकीय पक्ष, मग त्यांनी किती पण ब्लूप्रिंट छापू देत, त्यांनी काय पण करू देत, असा कुठलाही जो राजकीय पक्ष आहे तो राजकीय पक्ष अशा पद्धतीने अभ्यासपूर्ण रीतीने ह्या धर्मांध शक्तीचा मुकाबला करू शकत नाही, जो मुकाबला करण्याची ताकद आंबेडकरवादामध्ये आहे. पण आपलं जे आंबेडकरी राजकारण आहे हे का मरगळलेलं आहे, तर आपल्याकडे थोडं आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. पण आवाज कमी कर. आपलं जे हे आंबेडकरी, आपण मला असं वाटतं थोड्या वेळाने थांबूयात, आपलं जे हे आंबेडकरी राजकारण आहे ते आपण सातत्याने म्हणतो की मरगळलेलं आहे, अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे थोडक्यात अशी बाब आहे, जसं की ते महाभारतामध्ये असं म्हटलं गेलं की तो जो कर्ण होता त्या कर्णाला हे माहितीच नव्हतं शेवटपर्यंत की तो मूळ कोण आहे, तो किती तेजस्वी पुरुष आहे आणि त्याच्याकडे काय आहे हे त्याला माहितीच नव्हतं. आणि तो स्वतःला दासीपुत्रच समजत होता, तो स्वतःला शूद्रच समजत होता. अगदी तशीच बाब आंबेडकरी राजकारणाबाबत, आंबेडकरी राजकारण निर्माण करू इच्छिणाऱ्या वर्गाबाबत घडताना आपल्याला दिसते. आपल्याकडं काय आहे, किती प्रभावी गोष्टी आहेत ह्याची आपल्याला जाण नाही आहे. आणि म्हणून आपण सगळे स्वतःला अत्यंत कुचकामी, ह्या अदृश्य समाजामध्ये कुठलाच चेहरा नसणारे असे समजतो आहोत. आणि म्हणून आपण सत्ताकारणापासून राजकारणापासून कोसो दूर राहिलेलो आहोत. म्हणजे आत्ताची जर सध्याची परिस्थिती बघितली तर उलटपक्षी असं म्हणावं लागेल की सध्याची ही जी दयनीय अत्यंत विचित्र अशी अवस्था आहे, हीच जी नेमकी परिस्थिती आहे, ही नेमकी परिस्थिती ही आंबेडकरी राजकारण निर्माण करण्यासाठी, रुजवण्यासाठी सुपीक अशी जमीन आपल्याला निर्माण करून देणारी परिस्थिती आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर देशातून विरोधी पक्ष नावाची जी गोष्ट आहे जी लोकशाहीसाठी गरजेची असते, ही गोष्टच इथे संपुष्टात आलेली दिसते. कुठलाही प्रबळ असा विरोधी पक्ष इथे अस्तित्वात नाही, कुठलाही प्रबळ असा राजकीय पर्याय इथल्या जनतेला दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी राजकारण भरभक्कमपणे सर्वसमावेशकपणे नव्याने उभं करण्याचा हा मला असं वाटतं सुगीचा काळ आहे आंबेडकरी राजकारणासाठी, हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. परंतु आपण जर बघितलं तर जो आंबेडकरी राजकारणाचा महत्त्वाचा जो घटक आहे, जो युवा वर्ग आहे, जो तरुण वर्ग आहे, आतापर्यंत ज्या ज्या समाजात क्रांत्या घडून आल्या जगामध्ये, त्या क्रांत्या म्हाताऱ्या माणसांनी केलेल्या नाहीत, तर त्या क्रांत्या कोण करतं, तर तरुण वर्ग करतो. तर मग हा जो तरुण वर्ग आहे, मी पुन्हा एकदा म्हणेल, आंबेडकरी तरुण वर्ग म्हणजे काय किंवा आंबेडकरी युवा वर्ग म्हणजे काय, तर विशिष्ट जातीचा वर्ग, जयंती आली की नाचणारा किंवा आंदोलन, विशिष्ट म्हणजे विशिष्ट गोष्टी करणारा, एका विशिष्ट जातीचा नाचणारा, पुतळ्यांना हार घालणारा, रस्त्यावर उतरून पुतळ्याची विटंबना झाली की दगडफेक करणारा, केवळ असा एक विशिष्ट वर्ग म्हणजे आंबेडकरी युवा वर्ग आहे का, तर नाही. ज्या लोकांना, ज्या वर्गाला, ज्या युवा वर्गाला इथल्या अन्यायाची जाण आहे, आपल्यासोबत जे घडतं आहे तो अन्याय आहे, आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आहे याची जाण ज्या वर्गाला आहे, इथे जो जो वर्ग समतेचं राज्य आणू इच्छितो, जो जो वर्ग इथल्या विषमतेच्या विरोधात बोलतोय, अत्याचारांच्या विरोधात पेटून उठतोय, असा जो सगळा घटक आहे, असा जो समाजातला वर्ग आहे, तळागाळातला जो घटक आहे, हा सगळा घटक याचा समावेश इथल्या आंबेडकरी युवा वर्गात, आंबेडकरी राजकारणात होतो आहे. आणि तो आपल्याला अत्यंत स्पष्टपणे, सातत्याने, उघडपणे त्याची मांडणी करून करावा लागणार आहे. मग हा जो आंबेडकरी युवा वर्ग आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये इथली परिस्थिती बघितली तर लक्षात येतं की म्हणजे आता जर सध्या बघितलं तर जे ग्राउंड लेवलवर काम करणं असं जे म्हटलं जायचं ना आंबेडकरी चळवळीमध्ये, तर कोरोनानंतर ही परिस्थिती काहीशी बदललेली दिसते. आमचे अनेक मित्र आहेत, अनेक सहकारी आहेत, जसे बहुजन संघटक पेज चालवणारे जे पदाधिकारी आहेत, अनेक जण ग्राउंडवर सातत्याने काम करत आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत, चिकाटीने काम करत आहेत. परंतु कोरोनानंतर ही परिस्थिती काहीशी नियंत्रणात आलेली दिसते. इथला जो उत्साही चळवळीतला तरुण होता, ह्या तरुणाने फारकत घेतलेली दिसते चळवळीतून. हे असं का घडताना दिसतंय, तर बंधूंनो लक्षात घ्यावं लागेल, जेव्हा ह्या तरुणांशी मी बोलले, बहुतेकांना विचारलं तर लक्षात आलं की अनेकांनी यासाठी चळवळीपासून दूर जाणं म्हणजे पसंत केलं किंवा ते गेले, कारण नाईलाज होता, भाकरीचा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी काही तरुणांनी भूमिका त्यांची स्पष्ट केली. आणि
म्हणजे सध्याची जी परिस्थिती इतकी भयानक करून ठेवलेली आहे, जसं आपण म्हटलो की माणसाच्या पोटातच अन्न नसेल तर अशा माणसाला प्रबोधन, क्रांती, सामाजिक न्याय, या इतिहास, अन्याय, अत्याचार ह्या गोष्टींचा विसर पडतो आणि त्यामुळेच नेमकी हीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आंबेडकरी राजकारणाचा कणा असलेला जो युवा वर्ग आहे, जो तरुण वर्ग आहे, जो घटक आहे तळागाळातला, हा घटक इतका नागवला गेलेला आहे येत्या ह्या काळामध्ये की हा घटक आता भाकरीच्या शोधार्थ हा तिकडे गेलेला आहे आणि त्यामुळे असा हा जो वर्ग आहे ह्याने चळवळीपासून वैचारिकदृष्ट्या घेतलेली नसली तरी देखील प्रत्यक्षदृष्ट्या फारकत घेतलेली आपल्याला दिसते. त्यासोबतच मग गेल्या काही महिन्यात मी ही गोष्ट इथे नमूद करेल की अभ्यासकाच्या नजरेतून मी इथे बघितलं महाराष्ट्रामध्ये एक राजकारण घडत होतं, अत्यंत थिल्लर स्वरूपाचं, बालिश स्वरूपाचं, अत्यंत इथे विचित्र असं राजकारण घडलेलं आपल्याला दिसतं. अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात. काही उठवळ फालतू लोकांनी इथं माकड उड्या मारल्या, इथं अक्षरशः हनुमान चालीसा काय आहे माहीत नाही ह्याची राजकारणं इथं केली. अत्यंत म्हणजे लज्जास्पद असं सगळं राजकीय चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये इथे उभं राहिलेलं आपल्याला दिसलं. पण मला असं वाटतं की अभ्यासकाच्या नजरेतून मी काही गोष्टी जेव्हा बघितल्या तेव्हा लक्षात आलं की आता जे काही सरकार इथे महाराष्ट्राच्या सत्तेवरून पायउतार झालं आणि जे नवीन सरकार इथे स्थापन झालं, हे जे सगळं नाट्यमय ह्या ज्या घटना जेव्हा बघितल्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे ह्या गोष्टीबाबत अत्यंत आक्रमकपणे व्यक्त होण्याचं जर प्रमाण कोणाचं असेल तर ते इथल्या आंबेडकरी म्हणणाऱ्या युवा वर्गाचं जास्ती होतं. म्हणजे फेसबुकवर असेल, इतर सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून असेल, इथला आंबेडकरी तरुण वर्ग सातत्याने या नाट्यमय घटनांवर व्यक्त होताना आपल्याला दिसतो. पण मला असं म्हणायचं आहे, जेव्हा आपण सत्ताकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होतो तेव्हा युत्या होणं, आघाड्या करणं ह्या गोष्टी ह्या सहज असतात आणि त्या सत्ताकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या नीती असतात. परंतु ह्या नीती अवलंबताना किंवा दगडापेक्षा बीट मऊ असं जे आपण सध्या जे आपण धोरण आखलेलं आहे की ह्या गोष्टींचं जेव्हा हे आपण धोरण आखतो आहोत त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जे काही आपलं स्व अस्तित्व आहे, आपला आपल्या राजकारणाचा, चळवळीचा जो काही आपला मुख्य उद्देश आहे, मुख्य हेतू आहे, या हेतूला, उद्देशाला काळीमा फासला जातो आहे का, हा विचार इथल्या आंबेडकरी तरुणाने, युवा वर्गाने व्यक्त होताना, नवीन भूमिका स्वीकारताना, नवीन राजकीय तडजोडी करताना म्हणजे लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. म्हणजे अगदी तुम्हाला हसायला येईल मी जे बोलेल ते, की म्हणजे मला प्रश्न पडला येत्या काही महिन्यांमध्ये जे काही इथे घडलं तर जो आंबेडकरी युवा वर्ग आहे, जो चळवळीतून आलेला युवा वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, या युवा वर्गामध्येच एक प्रकारचे मतभेद निर्माण झालेले येत्या काही कालखंडात दिसून आले. मला असं वाटतं की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हा आपला प्रश्न नाही आहे, हे गाणं पण आपल्यासाठी नाही आहे. कारण आपल्याला कुठला झेंडा हातात घ्यायचा आहे आणि आपला विठ्ठल नेमका कोण आहे, हे आपलं राजकारण काय आहे, हे आपल्याला जे विवेकवादी लोक आहेत त्या लोकांना हे सगळं क्लिअर आहे. त्यामुळे कुठला झेंडा घेऊ हाती वगैरे ह्या गोष्टीमध्ये जो आंबेडकरी युवा वर्ग विनाकारण पडलेला आहे, पडतो आहे, स्वतःमध्ये मतभेद निर्माण करतो आहे, वैचारिक मतभेदांमुळे मनभेद निर्माण केलेले आहेत, अगदी म्हणजे जे तरुण आहेत, जे एकमेकांच्या साथीनं चळवळीमध्ये काम करत आहेत, पण अक्षरशः हे तरुण, ही मुलं म्हणजे दुसऱ्यांसाठी ह्यांनी एकमेकांसोबत मैत्री तोडलेली आहे. फेसबुकवर हे वेगवेगळ्या पोस्ट टाकतायत, त्याच्यावर एकमेकांशी वादविवाद करतायत. मी पुन्हा एकदा सांगते की जेव्हा आपण आघाड्यांचं, युत्यांचं राजकारण करू त्यावेळेला आणि जेव्हा आपण असं म्हणतोय की आम्ही इथल्या धर्मांध शक्ती, इथल्या उजव्या शक्तींच्या विरोधात आम्ही राजकारण उभं करतोय, त्यावेळेला आपण ज्या सॉफ्ट धर्मांध शक्ती आहेत त्या धर्मांध शक्तींचा तर आपण बळी जात नाही आहोत ना. किंवा युत्यांचं, आघाड्यांचं राजकारण करताना, सत्ताकारण करताना आपलं स्वभान विसरून आपण याच्यामध्ये समरस होऊन तर जात नाही आहोत ना, हा तर धोका नाही आहे ना, याचा विचार इथल्या सजग, रॅशनल अशा आंबेडकरी तरुणाने करायला हवा आहे असं मला वाटतं. मी मगाशीच असं म्हटलं, आंबेडकरी राजकारण हा व्यापक विषय आहे आणि आपल्याला सुपीक अशी जमीन मिळालेली आहे आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रबोधनाच्या माध्यमातून आपण ह्या सुपीक जमिनीमध्ये आंबेडकर वादाचं बियाणं रुजवायला हवं. नक्कीच पुढच्या वर्षांमध्ये ह्या
हे बियाणं असं रुजलं जाईल आणि याला इतकी सुंदर मधुर अशी फळं येतील. आणि नक्कीच आपला हा जो अंधकारात ढकलला गेलेला समाज आहे, पुन्हा एकदा हा समाज प्रकाशाकडे येईल आणि बुद्धाला अपेक्षित असणारा आदर्श समाज, बाबासाहेबांना, फुल्यांना, शाहूंना आदर्श असणारा, लोकशाहीवर आधारलेला, समताधिष्ठित, गौरवशाली असा जो आपला ऐतिहासिक कालखंड आहे, हा ऐतिहासिक कालखंड पुन्हा एकदा इथे म्हणजे जो काय दाबून टाकला गेला आहे सध्या, तो पुन्हा एकदा इतिहास इथे त्याची पुनरावृत्ती होईल, पुन्हा एकदा सुदृढ असा समाज निर्माण होईल असं मला वाटतं. पण त्यासाठी आंबेडकरवादाची मनसोक्त इथे फवारणी व्हायला हवी आहे. आंबेडकरवाद, आंबेडकरी राजकारण हे दीर्घकालीन राजकारण आहे, हे अल्पकालीन राजकारण नाही. हे विशिष्ट निवडणुकीपुरतं असणारं राजकारण अजिबातच नाही आहे. मग आता प्रश्न पडतो की येत्या निवडणुकांमध्ये आपण नेमकं काय करायचं आहे. मग अचानक एवढ्या मोठ्या आपण धर्मांध शक्तींबद्दल बोलतोय, विशिष्ट आपण पर्याय अचानकपणे निर्माण करू शकतो आहोत का? तर नाही. मला असं वाटतं की अचानक कुठलाही राजकीय पर्याय निर्माण करणं हे म्हणजे ज्याला म्हणतात ना पुढे जाऊन उथळ पाण्याला खळखळाट फार, असं काहीचं घडताना आपल्याला दिसतं. जो राजकीय पर्याय आपल्याला इथे निर्माण करायचा आहे तो राजकीय पर्याय हा भरभक्कम, दीर्घकालीन टिकणारा, सर्वसमावेशक असणारा असा पर्याय आपल्याला उपलब्ध करायचा आहे. तात्पुरत्या स्वरूपात कामचलाऊ असा राजकीय पर्याय आपल्याला उपलब्ध करायचा नाही आहे. आणि असा पर्याय जर आपल्याला भरभक्कमपणे द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या समाजव्यवस्थेची वैचारिक मशागत करावी लागेल. आणि जे काम आपण प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना शक्य आहे, प्रत्यक्षरित्या असेल, अप्रत्यक्षरित्या असेल, कोणी आर्थिक सहाय्य करू शकत असेल, कोणी वैचारिक योगदान देऊ शकत असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे काम करू शकतो. शिक्षणाचं जे काही सध्या खाजगीकरण चाललेलं आहे आणि एक नालायक पिढी घडवण्याचं जे काही इथे राजकारण घडवलं जात आहे, हे राजकारण ओळखून आपण एक सजग अशी पिढी, एक वैचारिक अशी पिढी, एक लायक अशी पिढी, देश सांभाळण्यासाठी लायक अशी पिढी घडवण्याचं जे राजकारण आहे, हे राजकारण घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कृती असतात, जी धोरणं असतात, जे कार्यक्रम असतात, हे राबवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. कारण या सगळ्या गोष्टीतून ज्या आजच्या काळात छोट्या छोट्या दिसतील, परंतु ह्याच ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच सगळ्या गोष्टी आंबेडकरी राजकारण उभं करणार आहेत. आणि पुढे जाऊन एक सत्ताकारणाच्या ज्या बदललेल्या ज्या दिशा आहेत, ह्या दिशा पुन्हा एकदा आंबेडकरी हे जे राजकारण आहे हे अत्यंत म्हणजे मी असं म्हणेल की समाजव्यवस्था ही प्रबुद्ध समाजव्यवस्था बनवून जाणारं राजकारण आहे, हे निर्माण करणार आहे, प्रबुद्ध अशी समाजव्यवस्था इथे निर्माण होणार आहे अशी आपण आशा बाळगूयात असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं बराच वेळ झाला आहे, माझ्याकडून बऱ्याच काही गोष्टी, काही मुद्दे बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो कदाचित सुटल्या असतील, सुटू शकतात. आपण सगळेच तितके, मी सातत्याने म्हणते की सुजाण नागरिक आहात, विवेकवादी आहात, इतका वेळ तुम्ही इथे देऊन इथे आहात म्हणजे खरंच ह्या आंबेडकरी राजकारणाचा तुम्हाला भाग व्हायचा आहे, हे आंबेडकरी राजकारण तुम्हाला इथे उभं करायचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळे इथे आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की अधिक आता अधिक वेळ न घेता मी जाता जाता इतकंच म्हणेल की इथला जो तरुण आहे, जो कणा आहे इथल्या व्यवस्थेचा, ह्या तरुणानं म्हणजे जो भक्त नाही आहे, ह्या तरुणाने आता कुठल्याही इतर पर्यायांकडे न जाता, इतर कुठलाही पर्याय न अवलंबता किंवा स्वतःचं भान न हरपता, न विसरता, किंवा इतर कुठल्याही कोणाचा आता कुठल्याही विठ्ठलाचा झेंडा आपल्या खांद्यावर न मिरवता, कुणाच्या भूलथापांना बळी न पडता, कुणाच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा बळी न ठरता, आपलं स्वतःचं हक्काचं विवेकवादी पर्याय ठरणारं सगळ्याच गोष्टीला प्रबुद्ध समाजव्यवस्था निर्माण करणारं राजकारण निर्माण करण्याकडे लक्ष देऊया. आणि एकमेकांच्या साथीने, सातत्याने, वैचारिक माध्यमातून जोडले जाऊन आपण आपल्या ह्या मार्गावर चिकाटीने, जिद्दीने, सातत्याने मार्गक्रमण करूया. अशी मला असं वाटतं की अशी आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला हवी, प्रतिज्ञा करायला हवी. आणि एवढं बोलून मी इथे थांबते. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी जो काही मला वेळ दिला मला ऐकण्यासाठी, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. बोलताना जर काही चुका झाल्या असतील, काही मुद्दे राहून गेले असतील, तर आपण मोठ्या मनाने मला माफ कराल अशी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि बहुजन संघटक पेजचे खूप खूप आभार आणि कौतुक. सर्वांना जय भीम.